आग्रह लागतो. तसं तुकोबराय सांगता मला हे चिक द्या, दुसरं नाही. मग ज्ञानोबरांनी विचारलं, दीड तास झाली, हेची द्या हेची द्या हेची द्या, पण द्यायचं का? त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात द्या. आठवण तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं, तुकोबराय सांगतात, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग. माऊली, माझी आठवण देवाला तुम्ही करून द्या. फार मोठा विचार वेळ नाही. देवाला कोणाची आठवण नाही हो. ज्या दिवशी देव आपली आठवण काढायची बंद करेल ना, त्या दिवशी आपल्याला कोणी मंडपात सुद्धा बसू देणार नाही. आपली वाट स्मशानभूमीकडे असेल. एक वाक्य बोलू, क्षमा मागू.
जो कधी देवाची आठवण काढत नाही त्याला सुद्धा देवाची आठवण म्हणून तो जीवन जगतोय. फार उपकार आहेत देवाचे आपल्याला. लोक म्हणतात हे नॅचरल मिळालंय, असं नॅचरल काही मिळत नाही देवा. मनुष्य देह जर नॅचरल मिळाला असता तर मेल्यानंतर तेच पाय मग तुमची चालत का नाही, मेल्यानंतर तेच हात मग हलत का नाही, मेल्यानंतर ते डोळे मग दिसत का नाही, आणि मेल्यानंतर ते तोंडे मग तुमच्यात बोलण्याचं सामर्थ्य का नाही, त्याचं उत्तर ज्ञानोबर आहे सांगतात. देहाचा अग्नि गेला तव देह नोहे चिखलवला. चालवणारा जगाचा मालक काय ओवे दिल्यात या भूमीत आणि या प्रांगणात मी खूप वेळेला सांगितलंय. एकच ओवी सांगतो, इतर मोबाईल आणि कादंबऱ्या वाचण्यापेक्षा कधीतरी संत वाङ्मय वाचा देवा. तुमच्या जीवनामध्ये जगावं कसा असा शहाणपणा नक्की येईल त्याच्यात. या स्वतः करता वाचा, कशाला रिकामा टाइमपास करत बसता तुम्ही आयुष्याचा. गुलेबुवा सांगायची, पैसा पुन्हा मिळेल, मानवी देह पुन्हा मिळेल देवा, पण गेलेल्या आयुष्याचा क्षण मात्र पुन्हा मिळू शकत नाही. कोरोनाने शिकवले आपल्याला, सत्ताधीशाजवळ सत्ता होती, श्रीमंत माणसं होती, तरी आयुष्याचा पुन्हा एक क्षण विकत घेता आला नाही. क्षण सोडा, एक श्वास विकत घेऊ शकले नाही माणसं. काय नाथाचं वर्णन आहे. प्राणापानाच्या झोड वाहती फुंक फुंकोनी अहो रात्री आठ तशी नेनो किती उदरा माझे. काय म्हणतात नाथ महाराज, नाथांचं म्हणणं असं आहे, माणसाच्या डोळ्याची पापणी खालीवर होते का नाही हो? होते. जगामध्ये तिघे जण अशी त्याच्या डोळ्याची पापणी खालीवर होत नाही. पहिलं सापाच्या डोळ्याची पापणी कधी खालीवर होत नाही देवा. दुसरा मासा या प्राण्याच्या डोळ्याची पापणी कधीच खालीवर होत नाही. मला वाटतं ज्याचा आणि माशाचा रोजचा संबंध आहे त्याला सुद्धा काही माहित नाही त्याच्या डोळ्याची पापणी खालीवर होत नाही. तिसरं देवाच्या सहा लक्षणापैकी तिसरं लक्षण हे, देवाच्या डोळ्याची पापणी खालीवर होत नाही. तो माझा विषय नाही. माणसाची किती होती सांगू, केमिस्ट्रीचे विद्यार्थी असेल तर त्यांना लगेच कळे. निरोगी माणसाची 24 तासामध्ये 17,000 वेळेला पापणी खालीवर होते देवा. 17,000 वेळेला चांदवडला रायमो नावाचं गाव आहे, 21 वर्षाचं लेकरू असं देवा तिथे, त्याच्या दोन्ही डोळ्याच्या पापण्या देवाच्या खाली पडतात हो, पण त्या वरच जात नाही. पडलेली पापणी वर जात नाही. मी स्वतः पाहिले, इतका श्रीमंत आहे तो. 150 एकर काळी भोर जमीन आहे देवा, त्यात 100 एकर नुसती द्राक्षाची बाग आहे. त्याचं वार्षिक इन्कम किती असेल? त्याचे वडील आपल्या एकुलत्या एक मुलाकरता जगातले 5 देश फिरून आले, पण 5 देशातल्या डॉक्टरने सांगितलंय बाबा 10 लाख लोकांमध्ये एखाद्याला हा रोग होऊ शकतो, तो फक्त तुमच्याच मुलाला झालाय. वेळ आणि पैसा खर्च करू नका, औषधात नाही. डॉक्टर येतात देवा, भुवई आणि पापण्याच्या मध्ये 2 इंजेक्शन देतात दर 2 दिवसाला. ते लेकर ते सगळं सजून गेलंय, ते त्याला मरणासन्नतीच्या अवस्था आहे. चष्म्याला रोवाड केलेत, रोवाडनी पापणे उचलतात, कानाला अडकवतात. त्यावेळेला उग जेवणाचं ताट जेवायचं म्हणून जगायचं म्हणून त्याला दिसताना ते जगतोय. त्याला कळालंय काय पापणी खालीवर व्हायची काय किंमत ही त्याला कळाली. जरा पुढे बोलू देवा, ज्या दिवशी आपली खाली पडलेली पापणी वर जाणार नाही ना, त्या दिवशी आपल्याला कळेल या पापणीला हलवणार कोणीतरी आहे. त्या सत्तेचं नाव परमेश्वर आहे हे विसरायचं नाही. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, शिकविता धनी विकळाची. याच्याकरता संत वाङ्मय वाचा. तुकोबराय सांगतात माऊली माझी आठवण करून द्या त्यांना. जगविन सामान्य आठवण वेगळी आणि विशेष आठवण वेगळी. सगळ्यांना तो जगवतोय ना,
पाषाणाच्या पोटी बैसला दर दूर तया मुखी चारा कोण घाली. त्या अजगराला वर्ष वर्ष खायला मिळत नाही. सगळ्यात आळशी प्राणी म्हणजे अजगर. म्हणून आळशी माणसाला अजगराची उपमा देतात. सगळ्यात आळशी त्याच्या जवळ जोपर्यंत भक्ष्य येत नाही तोपर्यंत तो खात नाही. इतका आळशी आहे. वर्ष वर्ष जरी भक्ष्य नाही मिळालं तरी तो मरत नाही. कोण जगवतो? परमात्मा. उंट एकदा पाणी पाजल्यानंतर सहा महिने पाण्याची गरज नाही. सहा महिन्याच्या आत एखाद्याला तहान लागली तो उंटाचं जठर फाडायचं. अशी पिशवी, त्या पिशवीमध्ये असं पाणी देवा की तुमचं फिल्टर पाणी सुद्धा एवढा शुद्ध नसेल एवढं पाणी त्याच्या जठरातून बाहेर पडतं. कोण देणार आहे? परमात्मा. तो सगळं करतोय पण त्याची सगळी सामान्य कृपा आहे. तुकोबराय सांगतात तो विशेषत्वाने आम्हाला मिळाला पाहिजे. त्याच्या चरणावर आम्ही मस्तक टेकावा असा तो उभा राहिला पाहिजे. त्याला आमची आठवण राहिली पाहिजे. महाराज भगवत भक्त आपल्या प्राणापेक्षा देवावर अधिक प्रेम करतात. तुझी आनवाही नगा देवराजा हे पंढरीनाथ बहु आवड शिजवा पासून. देवा ज्ञानोबराय सांगतो तुमची शपथ घेऊन सांगतो पांडुरंगा तुमच्याशिवाय जगातलं मला काही आवडत नाही. जीवीची आजीवा प्रेम भावाची अभावा तुझ वाचून केशवा अनुरावा. पंचवटीमध्ये भगवती सीता माता बसलेल्या होत्या आणि शूर्पणखेने सौंदर्य पाहिलं. ते त्या सौंदर्याचं वर्णन रावणापुढे केलं तिने. एवढी सौंदर्यवान सीता आहे मग तिचं अपहरण केलं पाहिजे आणि आपली राणी तिला बनवलं पाहिजे म्हणून तो निघाला. पण त्याच्या लक्षात आलं जोपर्यंत राम आणि सीता या दोघांचा वियोग होणार नाही तोपर्यंत सीतेचं अपहरणच आपण करू शकणार नाही. यांचा वियोग कोण करेल? त्याचा एक साडभाऊ होता त्याचं नाव होतं मारीच. त्या मारीचाने सांगितलं मी हे काम करतो. त्यांनी सुवर्णमृगाचं रूप धारण केलं आणि सीतामाते पुढे उड्या मारत गेला. सीतामातेने ते सोनेरी हरण पाहिलं मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली लालसा झाली. या कातड्याची चोळी मला शिवायची. प्रभू रामचंद्राला पाठवलं तिने मागे. रावण आला भवती भिक्षामध्येही सीतामाता भिक्षापत्र घेऊन आलेले होते पण लक्ष्मण ऋषीच्या आत होत्या. रावण ब्राह्मणच होता. देवा सीते ज्याला दान द्यायचं त्याला देत असताना मर्यादेचं उल्लंघन करून द्यावं लागतं. मर्यादेच्या आत नाही. तुला पुण्य कसं मिळेल? मर्यादेच्या आत जर तुम्हाला भिक्षा दिली तर मी घेणार नाही निघून जाईल. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सीतेला हीच भीती वाटत होती. कोणती? विनमुख गेली अतिथी निसुकृताची संपत्ती. साधू आपल्याकडून उपवाशी जातोय. तो खरा साधू नव्हता पण ती मानून बसली. म्हणून लक्ष्मण रेषा उल्लंघन करून ती आली भिक्षा देणार. बलदंड रावणाने भिक्षा पात्र झुगारून दिलं. सीतामातेला खांद्यावर टाकलं आणि आकाश मार्गाने निघालं. धक्का बसला सीतेला. कळालं धोका झाला. हे राम हे राम हे राम मोठ्याने आक्रोश करत होते. त्या इगतपुरी जवळ घोटीजवळ एक ठिकाण आहे बघा त्याला सर्व तीर्थ टाकेत म्हणतात. तिथं जटायू पक्षराज बसलेला होता. त्यातले त्यांनी तो कानामध्ये आवाज ऐकला. त्यांनी विचार केला कोण रामाचं नाव घेत आहे? कोण संकटात आहे? आवाज वेगळा आहे. कोण रामाचं सहाय्य मागते? त्याला मदत केली पाहिजे. म्हणून जटायू गुहेतून बाहेर आला आणि आकाशाकडे पाहिलं. त्याला स्वतःला धक्का बसला. आपली आई भगवती सीतामाती तर रावण अपहरण करून घेऊन निघालेला आहे. तिला वाचवण्याकरता त्यांनी झेप घेतली. रावण आणि जटायूच घनघोर युद्ध सुरू झालं. बलवान होता जटायू. रावणाला आटपेना अशा वेळेला रावणाने विचार केला समोरासमोर युद्ध केलं तर हा मला मारणार आहे. हातातली तलवार रावणाने खाली ठेवली. जटायू तुला श्रीरामाची शपथ येत आणि खरं सांग तुझं मरण कशात आहे? रामभक्त जटायू थांबला. सांगितलं माझं मरण या दोन पंखात आहे. मग जटायूला वाटलं रावण ब्राह्मण आहे कमी कमी खोटं कसं बोलेल तो. त्याने ज्ञानेश्वरीच वाचली नव्हती. तुम्ही वाचा म्हणजे तुमची फजिती होणार नाही. काय सांगितलं ज्ञानेश्वरीच? नकळे साधूशी दुर्जनाची बुद्धी. सज्जन माणसाला पापी माणसाचं कपट कळत नाही. जटायूला रावण ब्राह्मण होता एवढंच माहित होत पण तो राक्षस वृत्तीचा आहे हे कुठे माहिती होत?
त्याच्या शरीरात नुसतं ब्राह्मणाचं रक्त नव्हतं देवा, संकर होता, त्याची आई राक्षसी नव्हती, राक्षसी वृत्त उफाळून आलेली होती त्याची. सांगितलं मी माझं मरण उजव्या पायाच्या अंगठ्यात आहे. अंगठा फोडण्याकरता जटायूने छलांग मारल्या बरोबर रावणाने खालची तलवार उचलली, जटायूची दोन्ही पंख छाटून टाकले देवा. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि रावण सीतामातेला घेऊन गेला. जटायूच्या लक्षात आला आता मरण आटळे. अंतकाळे ज्याच्या नामाने मुखा राम राम राम. प्रभू राम आणि लक्ष्मण सीतामातेचा शोध घेता घेता आवाजाच्या दिशेने आले. मरणासन्न पडलेल्या जटायूला पाहिल्याबरोबर प्रभू रामचंद्राने आपलं धनुष्य टाकून गेलो, धावत गेला आणि जटायूचे मान आपल्या मांडीवर घेतले. जटायूने सांगितलं प्रभू मला क्षमा करा, भगवती सीतामातेला मी वाचवू शकलो नाही, रावणाने खोटी शपथ घातली आणि सीतामातेचं अपहरण केलं. रामचंद्राने सांगितलं सीतेची चिंता तू करू नको, मला माहितीये तुझा प्राण दोन पंखात आहे. जटायू माझ्याकडे बघ, मी दशरथी राम नाही त्रैलोक्याधिपती राम आहे, माझ्याकडे एकदा बघा, मी तुमचे प्राण लगेच देतो. जटायूने सांगितलं प्रभू प्राण मागण्याकरता मी तुमचं भजन कधी केलं नाही, मला भीक नको. हे बघा माझं सगळ्यात मोठं सौभाग्य म्हणजे जी मांडी तुमचे वडील राजा दशरथांना मिळाली नाही ती मांडी आज मला मिळते. मी भाग्यवान आहे. फक्त एकच इच्छा आहे माझी, काय? कर्माप्रमाणे कोणत्याही जरी देहाला मी गेलो आणि मला जर तुमचं स्मरण झालं नाही, तुमचा विसर जर पडला तर मात्र तुम्ही मला विसरू नका. शेवटची विनवणी संतजनी परिसावी, काय विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. तस तुकोबराय सांगत ज्ञानोबराय पांडुरंगाला सांगा, काय आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. फार काकुलती येऊन बोलतोय मी किंवा माझी सांगा काकुलती. परमार्थामध्ये तीव्र तळमळ लागते देवा. जसं टावो फोडून रडणाऱ्या लहान मुलाचं रडणं आईने जर ऐकलं ना तर सगळं काम टाकून देते ना. आपल्या रडणाऱ्या बाळाला जशी मांडीवर घेऊन ती स्तनपान करते ना, तसं तुकाराम महाराज सांगतात देवाच्या विसरात माझा मृत्यू आहे, त्यांच्या श्रीमुख दर्शनाशिवाय आता मी जगूच शकत नाही. प्राण रिगोपाई कुडी सांडवणी श्रीमुख नयनी न देखता, किंवा त्या गवळणी जशा बोलतात ना कान यारे कान यारे जगजेठे. हे देवा काय चुकलं असेल ते अपराध पोटात घाला आणि आम्हाला दर्शन द्या. तुमच्या वियोग आता क्षण भरण विसंबे विठ्ठल रुक्मिणी, तुमचा वियोग आम्हाला सहन होत नाही. तुकोबराय सांगतात माऊली माझा ऐका, कदाचित देव तुम्हाला माझा परिचय विचारेल, मी परिचय देतो मी कसा अनाथ अपराधी पतिता आगळा परिपाया वेगळा. नका करू, मी अनाथ आहे. परमार्थामध्ये अनाथ झालं पाहिजे. पाटीपोटी नाही कोणी निरवी सज्जन संत. हे देवा माझं तुमच्याशिवाय कोण आहे, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. नका करू दुरी मद पाया वेगळे. अरे संसाराला जाळून आता तुमच्या अंगणात आलोय, तुमच्या आश्रयाला आलोय, आता तुम्ही आम्हाला डावलू नका. आता तुम्हीच माझे विठ्ठल बाप माय तुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे, तुमच्याशिवाय जगात माझं कोणी नाही. मी अनाथ आहे, मी अपराधी, तुमचं भजन केलं नाही मी तर अनाथ अपराधी. कर्महीन मती मंद बुद्धी, तुझ मी आठविले नाही कधी. वाची कृपा दिदी माय बापा, मी असा आणि पतित म्हणजे मी पापी आहे, या सगळ्या दोषाने आगळं म्हणजे श्रेष्ठ जरी मी असेल ना तरी एकच विनवणी, काय आता तुमच्या चरणापासून आम्हाला बाजूला करू नका. मग ज्ञानोबराने सांगितलं तुमची काय इच्छा आहे. तुकोबराय सांगतो तू का बने तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षण. निरवणं म्हणजे स्वाधीन करणं. जसं लग्न झाल्यानंतर बाप आपल्या मुलीचा हात हातात धरतो आणि मालकाच्या हातात देतो. आतापर्यंत ती आमची होती, आता ती तुमची आहे ना. तसं ज्ञानोबरायच्या बाबतीत तुकोबराय म्हणतात ज्ञानोबराय माझा हात तुम्ही धरा
आणि देवाच्या हातात द्या का? तुम्ही अच्युतात्मा निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल्या ती उद्धरी येवी हाती न धरीत राहते. तुम्हा निळोबराय सांगतात धरिती ज्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, आम्हाला निर्वा त्यांच्या स्वाधीन करा. तुम्ही का स्वाधीन केलं? मग मज हरे उपेक्षेना, देव आमची उपेक्षा करणार नाही. म्हणून एवढी प्रार्थना सांगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग किंवा माझी सांगा का बोलते ज्ञानेश्वर तुम्ही संत जन हिच कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग किंवा माझी संघ काकुलती. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सामाजिक संस्था जुईनगर वतीने समापन्न झालेला हा देवदुर्लभ भक्ती महोत्सव 13व्या वर्षामध्ये पदार्पण कर होत असताना आज आपण उपांत्य दिवशी भगवत चिंतन सेवेत उपस्थित होतो. या अभंगावर यथामथी यथा अवकाश काही अल्पसह चिंतन करण्याचा जो प्रयत्न केला तो माझ्या स्वतःच्या बुद्धीचा नाही, स्वानंद सुप्रेमाशी गुरु रामगुरु सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचा अध्ययन करत असताना आले या कपाळा थोडे बहु जे सद्गुरुवर यांच्या सान्निध्यात राहून प्राप्त झालं तो प्रसाद मी आपल्यापुढे ठेवला. जे योग्य ते या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे बोलण्याच्या ओघामध्ये आजाकडे एखादं वाक्य गेलं असेल, कदाचित अपसिद्धांत झाला असेल, तो माझ्या वाणीचा दोष, मातृपित्र अंतकरणाने आपण आम्हाला क्षमा कराल अशी सद्भावना व्यतीत करतो. व आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व गुरुबंधू मंडळी, परिसरातील कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार आणि वारकरी संप्रदायावर स्वतःच्या पोटच्या मुलापेक्षा अधिक सेवा आणि श्रद्धा ठेवणारे आपण सर्व श्रोतृवर्ग, आपण सर्वांच्या चरणारविंदी हृदयपूर्वक नमस्कार करतो. झालेली चिंतन सेवा अलंका पौर्णिमाशी साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, वैष्णवाग्रगणी, अखंड समाधी धन विश्वमाऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री तुकोबराय, भगवान श्री पंढरीनाथ यांच्या चरणारविंदी समर्पण करतो आणि थांबतो. तुझे केले तुमच्या समर्पणी पायी, झालो उतराई पांडुरंग शेवे माझी जमा धरा कृपा करा. शेवटी विठ्ठल जय Thank you.